नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद आचार्य बराच वेळ शांत होते शास्त्राभ्यास करण्याकरिता त्यांनी एक मास प्रतीक्षा करावी असं म्हटलं होतं परंतु केवळ शास्त्राभ्यास सरस्वतीला अभिप्रेत नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं सर्वांची उत्सुकता अधिकच वाढली होती आचार्य शांतपणे विचारपूर्वक एक एक शब्द प्रतिध्वनित व्हावा असं बोलू लागले ते म्हणाले देवी मी ब्रह्मचारी आणि संन्यासी असल्याने मी ह्या माझ्या देहाने कुठलीही अनुभूती घेणं म्हणजे संन्यास धर्माला लांछ नाही ह्या कामविषयाचा स्पर्शही माझ्या मनालाही झालेला नाही जगत निर्मितीची प्रक्रिया मी केवळ पाहत होतो त्याचा विचारही केला नव्हता तेव्हा आपल्याला संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता मला म्हटल्याप्रमाणे एक मासाचा अवधी द्यावा संन्यासधर्माला लांछन लागू नये म्हणून दुसऱ्या देहात म्हणजे परकाया प्रवेशाची अनुज्ञा द्यावी मला हे मान्य आहे कारण संन्यास धर्माला अनुचित लांछनास्पद असं कार्य आपल्या हातून होऊ नये असं मलाही वाटतं काम अनुभूती घेण्यासाठी आपण परकाया प्रवेश करू शकता एक मासानंतर आपण भेटू सर्वच विद्वत मंडळी स्तंभित झाली होती आचार्य असं काही आव्हान स्वीकारतील असं त्यांना वाटलंच नव्हतं पद्मपादही चकित झाला होता सभा विसर्जित झाल्यावर पद्मपादासहित आचार्य निघाले तेव्हा न राहून पद्मपादाचार्यांनी विचारलंच आचार्य हे खरोखरीच आव्हान आहे आपण ते कसे पूर्ण करणार केवळ योगसिद्धीने परकाया प्रवेश करून परंतु खरंच काय याची आवश्यकता होती हो पद्मपाद मी विचार करून हा निर्णय घेतला आहे कर्मकांडाची संकुचित आणि अहंभावी वृत्ती जाऊन अद्वैताची अनंत दृष्टी हे जीवित साधन व्हावं यासाठी मी हे सर्व करणार आहे पद्मपादाचार्यांचा आचार्यांवर संपूर्ण विश्वास होता त्यामुळे तो पुढे बोलला नाही आचार्यही त्याच्यासह शांतपणे चालत होते आचार्य चालत होते महिष्मती नगरी मागे पडली कुठे जायची दिशाही ठरवलेली नव्हती कुमारील भट्टांनी धर्मप्रसाराची नवी दिशा मंडन मिश्राच्या रूपाने दिली होती म्हणून ते प्रयागक्षेत्र सोडून पुन्हा नर्मदेच्या काठावर असलेल्या महिषमती नगरीत मंडन मिश्रांशी शास्त्रार्थ करायसाठी आले होते त्यांना स्वतःलाच कळलं नव्हतं की आपण सरस्वतीचं आव्हान स्वीकारलं हे योग्य केलं की अयोग्य कर्मकांड करणारे मंडन मिश्र हिंदू धर्म तर कठोरपणे मानतच होते पण अद्वैताचा पुरस्कार करण्यासाठी आपण सरस्वतीचं विचित्र आव्हान स्वीकारून काय सिद्ध करायला निघालोत तुम्ही गृहस्थाश्रमी नाहीत तुम्ही सर्वज्ञ नाही शास्त्राभ्यास वेगळा आणि प्रत्यक्ष अनुभूती वेगळी सरस्वतीची ही वाक्य आपल्याला पराजित तर करून गेली नाहीत खरंच दुसऱ्याच्या देहात प्रवेश करून रतिसुखाची अनुभूती घेणं योग्य आहे का उगाच आपला अट्टाहास आहे मनात प्रश्नांची मालिका होती दुसरं मन त्वरित म्हणालं सरस्वतीचं आव्हान हे सहज नाही म्हणून ते आव्हान आहे आणि तेही अशा स्त्रीकडून आहे जिने सांख्य पतंजली न्याय वैशेषिक मीमांसा वेदांत दर्शनशास्त्र वेदचतुष्ट्य शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद ज्योतिषरूप वेदांग समस्त काव्यशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास केला आहे तिच्याकडून आहे हे आव्हान तेव्हा हे स्वीकारायलाच हवं शिवाय सर्वज्ञ होणं यात अपराध तर नाही मन मनच मनाला उत्तर देत होतं त्याचवेळी आपल्या मातेचं स्मरण झालं ती म्हणायची वच्छा जीवनाला पूर्णत्व येतं ते गृहस्थाश्रमाने तू विवाह कर संन्यास पुढे घेता येईल किंवा तुझ्या पित्याप्रमाणे तुला संसाराच्या मोहजालात राहू नये अलिप्तही राहता येईल कमलपत्रावरच्या दवाच्या थेंबाप्रमाणे सुमती योग्य कन्या आहे माता म्हणत होती ते सत्य आहे हे मातेवरून आठवलं कशी असेल ती सुमतीचा विवाह झाला असेल का केरळहून आपल्या कालटीची वार्ता घेऊन कोणीच कसं आलं नाही आपल्यालाही विस्मरण कसं काय झालं आता सारं ते विसर प्रथम घेतलेलं आव्हान कसं स्वीकारता येईल ह्याचा विचार कर पहिल्या मनाने त्याला जागृत केलं सत्य आहे प्रथम त्याचाच विचार करायला हवा विचार करता करता आठवलं पतंजल योगशास्त्रात आकाश मार्गाने जाण्याची पद्धती आहे शिवाय परकाया प्रवेशही पद्धती ही। आहे योगी विशेष सा योग साधना करून सिद्धी प्राप्त करून आकाशगमन परकाया प्रवेश करता येतो करू शकतो वज्रोली मुद्रेत परकाया प्रवेश संभव आहे महाभारताच्या शांती पर्वात सुलभा नामक संन्यासिनीने राजर्षी जनकाच्या शरीरात प्रवेश करून शास्त्रार्थ केला होता महाभारताच्या अनुशासन पर्वात देवशर्माचा शिष्य विपुलने गुरुपत्नींच्या शरीरात प्रवेश करून इंद्रापासून वाचवलं होतं आपणही असा प्रवेश केला तर परंतु त्या मोहजालात आपणच गुंतलो तर असं कसं होईल आपली प्रवृत्ती संन्यासाची आहे शिवाय आठव्या वर्षी मगरीने आपला पाय सोडला तेव्हा आपण स्वतःहून संन्यास घेतला आहे गुरु गोविंदाचार्य पुढे गुरुदेव गौडपाद यांनी आपल्याला सोळा वर्ष दिली तेच धर्म संघटनासाठी रतीसुखाच्या मोहात अडकणं संभव नाही आचार्य मनातल्या मनात, मनात आपल्याच प्रश्नांची उत्तरं देत होते आपल्याला एखादा मृतदेह दिसला तर आपण प्रवेश करू शकू परंतु आपल्या देहाचं काय करायचं तू एक मासात शून्यवत झाला तर आपण ज्या देहात प्रवेश करणार तिथून बाहेर येऊ हो। परंतु आपला स्वतःचा देह तोवर कसा बरं जतन करता येईल आणि आपल्या स्थूल देहाचं रक्षण करण्याचा विचार पद्मपादला सांगायला हवा काही वनौषधींनी हा देह तसाच राहू शकतो त्याचं विलेपन नित्य करण्याची निष्ठा केवळ पद्मपादच करू शकतो आता हे सारे विचार मनात आल्यावर त्यांनी वनौषधीची नावं आठवून ठेवली आता हवा होता एक मृतदेह नुकताच कालवश झालेला परंतु तो कसा आणि कुठे शोधायचा अवधी एक मासाचा आहे त्यातले चार दिवस गेले ना अन्नग्रहण करायची इच्छा ना सुखाची निद्रा मनाला स्वस्थता नाही विद्वत्वती सरस्वतीचं आव्हान अद्वैत धर्माची ध्वजा ह्या दोन्ही गोष्टी मनात येत आहेत काय करावं आपलं मन संभ्रमित झालं आहे आपण धर्मासाठी स्त्रीच्या आव्हानासाठी हे स्वीकारतो आहे याचं नेमकं उत्तर त्यांना सापडत नव्हतं त्यांनी मन एकाग्र केलं त्यांना आठवलं कठोपनिषदात देहाला रथाची उपमा दिली आहे देह हा रथ आहे देहातील आत्मा हा रथाचा सारथी आहे मन हे अश्वांनी सैरभैर धावू न देणारे रज्जू आहेत ह्या रथाला जुंपलेले अश्व म्हणजे इंद्रियांचे विषय आपण कुणाच्या देहात प्रवेश केलाही तरी विषय वासनात रममाण असताना आपला आत्मा त्यात असलेलं निराकार परंतु संवेदनशील मन त्या वासनेतही स्वतंत्र अलिप्त राहू शकेल तुला असं का वाटतं आहे शंकर तूच म्हणतोस ना मी इंद्रियात निग्रह मिळवलाय त्याच्याच मनाने प्रश्न केला ज्याचा तू उपभोगच घेतला नाही त्यातली रुचीही तुला कळली नाही ती भयभीत होऊन नाकारली नाहीस म्हणजे म्हणजे असं शंकर अग्नीजवळ गेलाच नाहीस आणि म्हणालास मी अग्नीला जिंकलाय तर काय अर्थ आहे जर तू अग्नीजवळ गेलास अग्नीची दाहकता त्याचे चटके अग्नीने लपेटून घेण्याचं भय तुला कळेल ना अगोदरच त्या मार्गाकडे जायचं नाही म्हणून त्या मार्गाचा त्याग करायचा आणि मी इंद्रिय दमन केलं असं म्हणायचं याला काय अर्थ आहे जो विषयच आपला नाही त्याचा अनुभव का घ्यायचा मग इंद्रिय निग्रह केला मी संन्यासी झालो हीच माझी इति कर्तव्यता होती म्हणून मी विषय वासनेपासून दूर झालो हे म्हणायला सहज आहे परंतु मोहजालात अडकून बाहेर पडणं हा पुरुषार्थ आहे त्या स्त्रीचं आव्हान म्हणून का होईना तिचं तिचं आव्हान हे कारण आहे परंतु अद्वैत सिद्धांत ब्रह्मसत्यम नही ज्ञानेनं पवित्रमेह विद्यते हे सांगण्यासाठी कर्मकांडाचं अधिक्य त्याची कर्मठता दूर करण्यासाठी धर्मजागृती धर्मसंघटन करण्यासाठी मला सरस्वतीने दिलेल्या आव्हानाचा स्वीकार हा करायलाच हवा निश्चित करायला हवा यात संदेह संपला होता आचार्य 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 पद्मपाद साथ घालत होता तेही भानावर आले चित सुखाचार्य आनंद पद्मपाद आणि अनेक शिष्य त्यांच्या मागे चालत होते पद्मपाद आचार्यांच्या निकट होता आचार्य आपण सर्वांना जायला सांगा एक महत्वपूर्ण वार्ता द्यायची तसं आचार्य म्हणाले वत्सा आपण सारे जाऊन विश्रांती घ्या आनंद सिर चित सुखाचार्य पद्माचार्य इथे काही काळ थांबतील आज्ञाधारक शिष्य परत फिरले त्यांच्या लक्षात आलं प्रातःकाळपासून काळपासून आपण चालत महिष्मती नगरीच्या बाहेर अनन्य मार्गावर आलो आहोत आपल्याला संचित पाहून शिष्य समुदाय तसाच आपल्या मागे आला होता किती स्नेह हा, हा गुरुबद्दल त्यांचं मन भार आचार्य या नगरीचा राजा अमृक काही काळापूर्वी मृत झाला आहे नर्मदेच्या घाटावर त्याच्यासाठी चंदनाच्या लाकडाचं रस सरण रचलं जात आहे ह्याची वार्ता माझ्यापर्यंत आली म्हणून म्हणून काय पद्मपाद आपल्याला मृतदेहात प्रवेश करून सरस्वती देवींच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ना काल मध्यरात्री मला जाग आली तेव्हा आपण अस्वस्थ दिसलात म्हणून विचारलं तर म्हणालात कुणाच्या मृतदेहात प्रवेश करू ह्या विचारांनी निद्रा हरवली आहे आता ती संधी उपलब्ध आहे आनंद चित सुखाचार्य पद्मपाद ह्या संधीचा मी निश्चित उपयोग करून घेतो परंतु दोन महत्त्वपूर्ण कार्य तुम्हाला सोपवतो तु। एक म्हणजे मी एक मासात परत येऊन माझे शब्द पूर्ण करीन परंतु समजा मी संसार मायेत गुंतलोच नाही नाही आचार्य असं होणं असंभव तरीही संसार माया ही वेगळी असावी त्याविना का लोक त्यात गुंततात असतो मला भान देण्याचं एक कार्य दुसरं कार्य माझा देह एक मासापर्यंत सुरक्षित ठेवण्याचं मी काही वनौषधी सांगेन त्याचं लेपन माझ्या स्थूल देहाला नित्य करा अवश्य अवश्य आचार्य आम्ही सारं करू आपल्याकडे आलेले ते ज्यांनी उपनिषदांचं स्पष्टीकरण विचारलं तेव्हा तोटक वृत्तांत उपनिषदानुसार ते तोटकाचार्य त्याचं काय त्यांनाही आयुर्वेदाचं ज्ञान आहे आपण सांगितलेली वनौषधी मी त्यांना दाखवून मग आपल्या देहाला लेपन करेन तसं करा आणि गिरिकंदराच्या एखाद्या जागी माझा जा देह ठेवा जो कुणाला कळणार नाही तिघांनी त्याला नमस्कार केला आचार्यांनी वज्रोली मुद्रा धारण करून प्राण प्राणनिरोध केला आणि जडदेहातून त्यांचा आत्मारूपात ते बाहेर पडले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्सत